दिवा परिसरातील तीव्र पाणी टंचाईबाबत नागरिकांचा संताप भाजपाच्या आंदोलनातून उघड झाला आमदार आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची पालिका प्रशासनानं दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन देण्यात दक्षि दिवा परिसरात अनेक महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई जाणवते मात्र त्याकडे पालिकेकडून अक्षम्य दुर्लक्ष केलं जात आहे याबाबत या अनेक वेळा पालिकेकडे दाद मागण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती अखेर भाजपातर्फे दिव्या थांडावळशी मोर्चा काढण्यात आला या आंदोलनात दोन आमदारांचा सहभाग होता मात्र मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता यावेळी संतप्त होऊन भाजपाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी ठिया आंदोलन सुरू केलं पालिकेला सामान्य नागरिकांविषयी आस्था नसल्याचंच उघड होत असल्याचं नागरिकांचं आहे अखेर या आंदोलनाची दखल आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी घेतली मात्र ते मुंबईत सुनावणीमध्ये व्यस्त असल्यानं त्यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना दिव्यात निवेदन स्वीकारण्यासाठी पाठवलं तसंच दिव्यातील पाणीटंचाईबाबत लवकरात लवकर तोडका काढण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर ठिया आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनात भाजपाचे गटनेते मनोहर डुमरे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील दिवा मंडल अध्यक्ष आदेश भगत विजय बोईर इत्यादी सहभागी झाले होते